जिल्ह्याच्या निवडणुका जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुका आहेत. आपण सहकारीच्या निवडणुका सहकारी संस्थेच्या बाजूला ठेवू. म्हणजे या सगळ्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्वबळावर लढणार आहोत. ही निवडणूक कधीही आम्ही एक दोन पक्ष एकत्र करून म्हणजे काँग्रेस आणि आम्ही एकत्र लढवलेली नाही. आम्ही दर वेळेला स्वबळावर लढली आहे. म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आज नारळ फुटला आणि व्हीबी पाटील साहेब या निवडणुकीचे कारभारी म्हणून काम करतील असं मी पहिल्यांदा जाहीर करतो. आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या याचाही निवडणुकीचा आज नारळ फुटलेला आहे. जिथं तालुक्यामध्ये आपल्याला वाटत असेल या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाला घ्यावं तर त्या पद्धतीने आपण चर्चा करू. परंतु जास्तीत जास्त या सर्व निवडणुका महासौरबळावर होतील. आपल्याला माहिती आहे की जरी आपली महाविकास आघाडी राज्यावर सत्तेवर जरी असली तरी स्वागत करतो. ते असं म्हणाले की आज महाविकास आघाडीवर आम्ही किती पक्ष सत्तेवर आहोत, पुढच्या योजना चुनीला एकच पक्ष सत्तेवर असेल आणि तो राष्ट्रवादी असेल. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला असं वाटत होत पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती आणि त्याचे जास्त विधानसभेचे आमदार निवडून आले होते, त्यामुळे पुन्हा एकदा युतीचं शासन या राज्यावर येणार. म्हणजे आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्षाचे आमदार म्हणून पायऱ्यावर बंद बसलेलोच होतो. अनेक पद्धतीने हे सत्तेवरून कसं जातील याचा प्रयत्न केला. सुशांत सिंग राजपूत नावाचं एक तुम्हाला माहिती आहे आत्महत्येचं प्रकरण त्यांनी आणलं. त्यात काल आता एसटी यात्रा आक्रोश येत आहे, जन आशीर्वाद यात्रा काढली आणि आपल्या राज्यात एक वातावरण कसं बिघडून टाकलं हे तुम्ही बघितलं. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य कधी गेली नाही असं अपमानास्पद वक्तव्य करून आपल्या राज्याच्या जनतेला निवडण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. काही विनाकारण बेकार आरोप करण्यात आले. म्हणजे याच्याशी मुळाची भाजपच आहे. मी राणा दोष देणार नाही. त्यांना मंत्री करणं आणि त्याला हे बोलायला लावणार हे जे आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळ हीच कारणीभूत आहे आणि सगळा माहोल बिघडून टाकलेला आपल्या राज्यात. परंतु अनेक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा आता आपले गृहमंत्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज काय प्रकरण आपण वाचलं, बनवणं एक परमवीर शांत नावाच्या एका म्हणजे खाकी वेशाचा एक दरोडेखोर अधिकारी आहे, त्याला पुढे करून 100 कोटी खंडणी गोळा करण्याच्या एक पत्र देऊन लेटर बॉम्ब फेकून अनिल देशमुखला राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेस उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की 15 दिवसाच्या आत याची छाननी करा, प्राथमिक अहवाल द्या आणि त्यानंतर त्याच्यावर एफआयआर दाखल करा. म्हणून आज प्रसार माध्यमामध्ये आलेला आहे तो 15 दिवसाच्या आत सीबीआयने दाखल अहवाल दिला होता. त्यामुळे त्यांनी स्पष्ट दिलं होतं की अनिल देशमुखांना जे पैसे घेतले ते सिद्ध झालेले नाही, त्याला पुरावे मिळालेले नाहीत. परमवीर सिंग ज्याला जबाबदार आहे त्या वाजेला नोकरी देणं, तो सस्पेंड भडकर केला होता, त्याला पुन्हा नोकरी घेतलं, त्याला चांगलं पोस्टिंग दिलं आणि सातत्याने त्याला ब्रिफिंगसाठी सुद्धा स्वतः परमवीर सिंग मंत्र्यांच्याकडे किंवा ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे त्याला स्वतः घेऊन जात होते. एक पीआय लेवलचा अधिकारी आणि हे आयपीएस हे आयुक्त लेवलचे अधिकारी अशा पद्धतीने काम करत होते. आणि मी गेले 6 महिने मागणी करतोय की मुकेश अंबानीच्या बंगल्यासमोर जी स्फोटकं ठेवली होती ती कुठे ठेवली, कशासाठी ठेवली, त्याचा उद्देश काय होता, त्याचा मास्टर माइंड कोण होता. आणि मी सातत्याने सांगितले परमवीर सिंग त्याचा मास्टर माइंड आहे का, तुम्ही याला पकडत नाही, येणार काय झोपा करताय, किती दिवस झाला तपास चालू आहे. आणि म्हणून या खाकी वेशांच्या या दरोडेखाला गजाआड करणं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खडून उठला पाहिजे. सातत्याने पक्षाची बदनामी करायची, सातत्याने आमच्या मंत्र्यांना अडचण आणण्याचा प्रयत्न करायचा, बेकार आरोप करायचा. एक जो मुंबईत एक सोडलाय ते कामावर देणे आणि बंधू किती एक उघड करायचं. आणि हे आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्याने चालू देता कामाने. बंधू केंद्र सरकारमध्ये काय चाललंय का तुम्हाला दिसत नाही, रोज डिझेलचे दर वाढतायत, रोज पेट्रोलचे दर वाढतायत, रोज गॅसचे शिंगे दर वाढतायत. काय काय करायचं आमच्या माता भगिनीने,
बंधुक कोल श्रीनगरांचं एवढ्या भागाचं रोजाचा परत जंगल तोड सुरू झालेली आहे आणि त्या बर्षण कट्ट्याचा उपयोग आता शिडी लावायला ठेवायला आता व्हायला लागलेला आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर आवाज उठवण्याची गरज आहे. मी एवाय पटेलांना सांगेन, एवाय पटेल याच्याबद्दल आंदोलन होण्याची आवश्यकता आहे. डिझेल कुठं पोहोचलं, पेट्रोल कुठं पोहोचलं, स्टीलचे दर काय वाढतायत ज्याचा उल्लेख किती पटेलांनी केला, संपूर्ण देशच विकायला काढलेला आहे. म्हणून एलआयसी सारखी संस्था जी प्रचंड आपल्या ती विकायला काढली, रेल्वे 6 लाख कोटी उभा करण्याची विकून बोला. मग पहिल्यांदा नोटाबंदीनं देशाची वाट लावली, आता हे सगळं विकून देशाची वाट लावतायत. आणि बंधू बघणं आझादी के 75 साल आणि पंडित जवाहरलाल नेहरूच नेते पहिला पंतप्रधानच नाही, काय माणसाला युवा सांगा. अहो ज्या नेहरू घराण्याने गांधी घराण्याने या देशासाठी आपलं समर्पण केलं, आपली सगळी इस्टेट जाऊन गेली, तो देशाचा पहिला पंतप्रधान ज्याने या देशाची प्रगती केली त्याचा फोटो देत त्यामध्ये त्या नेहरूंचा किती युग. बंधू बघून आता चाललंय काय, मी तुम्हाला निश्चित बांधवतो गेले 6 महिने त्या दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी बसलेले ते कार्य कायदे रद्द करा ते म्हणून आणि बदला, त्याला लक्ष द्यायला वेळ नाही या माणसाला. त्या शेतकरीच्या काल तर हरियाणा त्या शेतकऱ्याच्या लाठीमार केला गेला, आपलं रक्त खळत नाही. बंधू किती दिवस वाट बघणार. वाहतूक आपल्या माहितीये की आपले देशाचे पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी बोफोर्स प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं, त्या बोफोर्स प्रकरणात नाव आल्याबरोबर त्यांनी चौकशी लावली, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी केली, त्यातून ते निर्दोष झाले. त्यांनी कोर्टात ते निर्दोष झाले तरी सुद्धा बोफोर्स भूत हे राजीव गांधीचा शेवटपर्यंत मानगुटीवर उतरलं नाही. आता हे राफेलचं भूत आलेलं आहे, त्यांनी चौकशी केली नाही, जीपीसी म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमली नाही, कोर्टाला त्यांनी त्या पद्धतीने निकाल कोर्टाने दिले आणि बंधू बघून आता फ्रान्सच्या कोर्टात दावा सुरू आहे. मी आजच भविष्य सांगतो की हे राफेलचं भूत हे नरेंद्र मोदीच्या मार्गावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढा निश्चितपणे प्रचंड मोठा घोटाळा झालाय. त्या काळात सुद्धा ते झालेलं होतं. आता नवीन आता गेल्या लोकसभेत कामकाज झालं नाही, का झालं नाही, पेगासस म्हणून इस्रायल मध्ये एक स्पायवेअर म्हणजे मोबाईल हॅक करणारे आणलेला इन्स्ट्रुमेंट ती एनएसओ कंपनी दिली, ती आपल्या देशाने खरेदी केले आणि कुणा कुणाचे फोन टॅप केले, राहुल गांधीजी, तो प्रशांत किशोरजी आणि सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि ते महिलेचं प्रकरण आता बघा, त्या महिलेचं तिथे की नाव आल्या. आणि आता सुप्रीम कोर्टात काय सांगितलं, देशाच्या सुरक्षितेसाठी आम्हाला हे उघड करता येत नाही. त्या रंजन गोगोईच्या त्या पाहिजे होती त्याच आणि देशाच्या सुरक्षेचा काय संबंध, त्या राहुल गांधीचा देशाचा काय संबंध. एकदाही ते समोर आले नाही. वास्तविक तुम्ही निर्दोष होता, तुम्ही केलं नाही. अमित शहाने किंवा नरेंद्र मोदीने पुढे यायला पाहिजे, सांगा पाहिजे आम्ही केलेलं नाही, आमचा उद्देश काही नाही. पूर्ण लोकसभा कुठली, राज्यसभेचं कामकाज झालं नाही तरी तुम्ही समोर पुढे आला नाही, हे देश कुठे झालेला आहे. आणि म्हणून हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी याचं मनन केलं पाहिजे.